नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण गवारची अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत। खूप जणांना गवारची भाजी आवडत नाही, खूप जण खात नाही, तर ही भाजी बनवल्यानंतर तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत गवार आवडीची होईल। तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ, आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिल्यांदा गवार मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याच्यानंतरच कापून घेतलेली आहे। त्याच्या अगोदर आपल्याला दोन्हीकडचे भाग काढून टाकायचे आहेत, नंतर आपल्याला गवार कापून घ्यायचे आहे। तर बारीक बारीक कापून घेतली आहे, तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे कांदा कापून घेते, तर एक कांदा आपल्याला लागणार आहे। तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये गवार बनवणार आहात तसं तुम्ही त्यानुसार कांदा, टोमॅटो, आलू टाकू शकता। तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि एक आलू घेतलेला आहे। तर कांदा मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे आणि आलू पण तसाच मी मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो पण अशाच प्रकारे कापून घ्यायचा आहे मोठा मोठा। तर लगेच भाजीमध्ये टोमॅटो असो, कांदा असो, जे आलू असो, लगेच दिसतो आणि खायला खूप छान लागतो, नक्की टाका। तर सगळ्या मी भाज्या ज्या आहेत कापून घेतलेल्या आहेत, जेवढ्या लागणाऱ्या आहेत तेवढ्या। त्याच्यानंतर लसूण सोलून घेते, तुमच्या लसूणची पेस्ट असेल तर तुम्ही टाकू शकता। तर इथे मी लसूण छान सोलून घेते, हा गावरान लसूण आहे घरचाच, घरच्या शेतातला। तर बारीक बारीक पाकळ्या आहेत, खूप छान याचा सुवास येतो। तर लसूण मी सोलून घेऊन छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे, मिक्सरला पण लावून घेऊ शकता। तर छान लसूण ठेचला गेला आहे, जास्त बारीक नाही, ओबडधोबड ठेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एक गॅसवर कढई ठेवली आहे, त्या कढईमध्ये आपल्याला गवार टाकायचे आहे। त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि गवार छान तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे। तर आता मी मस्त हलवत हलवत त्या गवारीला खालून वरून दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहे। जास्त काळं करू नका नका, फक्त गवारीवर छोटे छोटे डाग पडतील अशाच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता गवार आपली भाजल्या गेली आहे थोडी, तर अजून आपल्याला भाजायचं आहे। पाहू शकताय एवढं आपल्याला भाजायचं आहे, याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे। आता गवार मी साईडला काढून घेते ह्या कढईमधली, तर गवार मी साईडला काढून घेतली आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तर तेल मी एक चमचा टाकली आहे, त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे, मोहरी छान तडतडू द्यायची। त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला, छोटा अर्धा चमचा। तर जिरे छान फुलल्या गेलेले आहेत। मी आता लसूण टाकून घेते आहे, आपण जे लसूण साईडला ठेचून ठेवला होता तो लसूण टाकूयात आणि छान मिक्स करून घेऊयात, आणि लसणालाही तेलात छान परतवून घेऊयात। लसूण छान तेलामध्ये परतला गेलेला आहे। त्याच्यानंतर आता मी आलू टाकते आहे, कारण आलू थोडं शिजायला जास्त वेळ लागतो आणि आपले जे गवार आहे ते आपण भाजून घेतलेली आहे, तर कोणत्याच भाज्या जास्त शिजायला वेळ लागत नाही, म्हणून आपल्याला आलू अगोदर परतून घ्यायचा आहे, त्याला मऊ होऊ द्यायचा आहे। त्याच्यानंतरच आपल्याला दुसऱ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। तर आलू अगोदर तेलामध्ये मऊ केलेला आहे मी, त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा पण छान तेलामध्ये मऊ पडेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। पाहू शकताय मी कांदा टाकलेला आहे, आता कांदा आपण मिक्स करून घेऊयात आणि कांद्यालाही तेलामध्ये छान परतवून घेऊयात। बऱ्यापैकी कांदा हा तेलामध्ये छान मऊ पडलेला आहे, पाहू शकताय तुम्ही। आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात, टोमॅटो पण छान परतवून घेऊयात, टोमॅटोला जास्त वेळ परतू नका, नाहीतर मग पूर्ण हे होऊन जातो, शिजून जातो आणि मग ते दिसत नाही टोमॅटो, म्हणून आपल्याला थोडा थोडाच एक मिनिट जास्तीत जास्त परतवायचा आहे, अर्धा ते एक मिनिट। त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। पाहू शकता इथे मस्त आलू शिजला गेलेला आहे, आपण पाणी वगैरे काहीच नाही टाकलं, फक्त तेलामध्ये छान असा शिजला गेलेला आहे आलू। आता सगळ्या जे भाज्या आहेत आपल्या रेडी झालेल्या आहेत, आता मसाले टाकून घेऊयात। तर दीड चमचा मी लाल तिखट टाकणार आहे, तुम्हाला आवडीनुसार, तुम्हाला जितकं तिखट लागतं त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता। त्याच्यानंतर एक चमचा किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमचा अथर्व मसाला टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि पूर्ण मसाले हे मिक्स करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मसाले आलूला, कांद्याला, टोमॅटोला लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आता पूर्ण मसाले मिक्स झालेले आहेत, पाहू शकताय तुम्ही। एक मिनिट छान तेलामध्ये परतवून घेतले मसाल्याला। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत गवार, तर आपण भाजून ठेवलेली गवार साईडला ती टाकायची आहे आणि मिक्स करून घेऊयात।
तर अशा प्रकारे गवार छान गवारीला सगळं लावून घ्यायचे आहेत आपले मसाले। तर अशा प्रकारे मिक्स करत आपल्याला हळूवार मिक्स करायचं आहे। जे टोमॅटो आहेत ते पूर्णच हे होऊ नये, मग त्याची काळजी घ्यायची आपल्याला आणि हळूवार पूर्ण मसाले लावून घ्यायचे आहेत गवारीला अशा प्रकारे। छान आता गवारीला मी मसाले लावून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आता टाकायचे आहेत आपल्याला चवीप्रमाणे मीठ। कलर किती छान आलेला आहे आणि कांदा टोमॅटो आणि आलू किती छान वरी दिसत आहेत। त्याच्यानंतर आता मीठ टाकले, मीठ टाकून छान मिक्स करून घेऊयात। आता छान मिक्स केलेलं आहे मी मीठ टाकून। तुम्ही इथे शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकू शकता एक चमचा। मी टाकलेलं नाही। आता आपण 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवूयात। पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला, असंच 2 ते 3 मिनटं झाकून ठेवूयात। 2 ते 3 मिनटानंतर झाकण उघडल्यावर पाहू शकता तुम्ही गवारीची भाजी किती मस्त झाली आहे। तोंडाला पाणी सुटतं आहे। ज्यांना कोणा गवार आवडत नाही तेही आवडीने खातील। नक्की ट्राय करा। तुम्ही ऑफिसच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा मुलांना टिफिनलाही देऊ शकता स्कूलमध्ये। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजपासून नवरात्र सुरू होते आहे। कोणी कोणी उपवास पकडला असेल तर उपवासाचे व्हिडिओ मी अपलोड केले आहेत, नक्की जाऊन बघा। बाय बाय।